नमस्कार, बीसीएनजी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. डिझेल आणि पेट्रोलचे भाव सतत वाढतच असून वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी वर्धा जिल्हा काँग्रेसच्या वतीने युवा नेता समीर देशमुख यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा शिवाजी चौकातून काढण्यात आला. देशात सातत्याने डिझेल आणि पेट्रोलचे भाव व घरगुती वापरासाठी येणाऱ्या गॅसच्या किमतीत वाढ होत आहे. या वाढीमुळे सामान्य जनमानूस त्रस्त झाला असून वाढत्या महागाईमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 25 सप्टेंबरला शिवाजी चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीचे युवा नेते समीर देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, नितीन कुत्तरमारे सह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मुख्य मार्ग होत हा मोर्चा बजाज चौकात आला. बजाज चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला. वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असून जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी सतत रस्त्यावर उतरेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते समीर देशमुख यांनी दिला. तुम्ही जर पाहिलं तर 1 जुलै 2017 साधारणतः पेट्रोलचा जो भाव आहे तो 63 रुपये होता आणि आज जर आपण पाहिलं म्हणजे आजची 25 तारीख आज जर आपण पेट्रोलचा भाव पाहिला तर जवळपास 80 रुपयापर्यंत पोहोचलेला. म्हणजे गेल्या 2 महिन्यामध्ये जवळपास 17 रुपये पेट्रोलचे भाव त्या ठिकाणी वाढलेले दिसतात. आणि हे भाव कसे वाढले? जागतिक बाजारामध्ये प्रति बॅरलचा जो रेट आहे तो कमी आहे, तो आता कमी झालेला आहे, तरीसुद्धा रेट दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. हे कशामुळे होत आहे आणि ते आम्हाला लक्षात येत नाही, म्हणून आज आम्ही या ठिकाणी मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलो. आज आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी महागाई वाढलेली दिसतो. कशामुळे वाढतं? अच्छे दिन येणार म्हणून लोकांचं आश्वासन दिलं, लोकांना त्या ठिकाणी प्रवृत्त केलं आणि निवडून आले. आणि आज जर पाहिलं तर गेल्या 3 वर्षामध्ये कुठेही अच्छे दिन दिसत नाही आहे. मग अच्छे दिन गेले कुठे आणि ते कधी येणार हा जाब विचारासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो.